गणित भाग एक मध्ये प्रकरण क्रमांक चार, प्रकरणाचे नाव आहे गुणोत्तर व प्रमाण। पहा, आज आपण लेक्चर क्रमांक दोन मध्ये गुणोत्तर, गुणोत्तराचे गुणधर्म आणि सराव संच 4.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। पहा, त्या अगोदर आपण गुणोत्तर म्हणजे काय ते पाहूयात। गुणोत्तर म्हणजे काय तर रेशो। पहा, जर समजा ए आणि बी या एकच एकक असलेल्या दोन राशी असतील, यांचे एकक कसं असेल तर एकच असेल, आणि बी इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे बी ची किंमत झिरो नसेल, तर ए छेद बी ला ए चे बी शी असलेले गुणोत्तर असं म्हणतात। पहा, ए हे अंशामध्ये आहे आणि बी कशामध्ये आहे तर छेदामध्ये आहे, आणि या छेदात असणाऱ्या या बी ची किंमत किती, शून्य नको आहे। आल लक्षात, म्हणजे बी ची किंमत जर शून्य नसेल तर ए छेद बी हे जे काही हे आहे गुणोत्तर आहे, म्हणजे ए चे असलेले बी शी असलेले जे काही आहे ए छेद बी, याला काय म्हटलं जातं तर ए चे बी शी असलेले गुणोत्तर असं म्हटलं जातं। फक्त कंडिशन काय आहे तर या बी ची किंमत झिरो नको आहे। त्यानंतर पहा, एस बी असे लिहितात आणि हे जे काही गुणोत्तर आहे ते कसं लिहिलं जातं तर एस बी असं लिहिलं जातं। ए चे बी शी असलेले गुणोत्तर आणि वाचन कसं केलं जातं याचं, ए शी बी ए चे बी शी असलेले गुणोत्तर असं त्याचं वाचन केलं जातं। या गुणोत्तरातील ए ला पहिले पद असं म्हटलं जातं किंवा त्याला पूर्व पद म्हटलं जातं, आणि बी ला दुसरे पद म्हणतात किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, उत्तर पद असे म्हणतात। आता गुणोत्तरांचे गुणधर्म काय आहेत पहा। ज्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या तर प्रत्येकीच्या मापनाचे एकक समान असले पाहिजेत, म्हणजे त्यांची एकके कशी पाहिजेत तर समान पाहिजेत। गुणोत्तराला काय एकक नसते। दोन संख्यांच्या गुणोत्तरामध्ये उत्तर पद 100 असते तेव्हा त्या गुणोत्तरा 100 शतमान असे म्हटलं जातं। म्हणजे बी ची किंमत म्हणजे छेदाची किंमत जर 100 असेल, दुसरं पद जर 100 असेल तर त्याला काय म्हटलं जातं, शतमान असं म्हटलं जातं। कोणत्याही शून्येतर संख्येने गुणोत्तराच्या दोन्ही पदाला गुणले अथवा भागले असता मूळ गुणोत्तराच्या किमतीमध्ये काहीच बदल होत नाही। समजा एखादं गुणोत्तर असेल आणि त्या गुणोत्तराच्या दोन्ही पदाला, अंशाला आणि छेदाला, दोन्ही पदाला जर समजा एखाद्या संख्येने भागलं किंवा गुणलं असता, पण कसल्या संख्येने, शून्येतर, शून्येतर संख्येने भागलं किंवा गुणलं असेल तर त्या मूळ गुणोत्तराच्या किमतीमध्ये काही बदल होत नाही। पहा, उदाहरण एक दिलेलं आहे 3 + 5 या गुणोत्तरातील दोन्ही पदांना जर आपण 7 ने गुणलं, म्हणजे 3 ला पण 7 ने गुणलं, 5 ला पण 7 ने गुणलं, 3 = 21/7 = 35 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। आता हे मिळणारे गुणोत्तर व 3/5 ही दोन्ही सममूल्य गुणोत्तरे असतात, म्हणजे हे जे काय मिळणारं गुणोत्तर आहे 21/35 आणि मूळ गुणोत्तर आपलं 3/5 ही दोन्ही काय असतात तर सममूल्य गुणोत्तरे असतात, म्हणजे त्यांचं मूल्य सेमच आहे। परत 7 ने आपण भाग लावू शकतो, 7 * 21 = 7 + 5 = 35 त्यांचं मूल्य सारखं आहे। आता समजा दुसरं गुणोत्तर घेतलं 6 = 8, 6 ला जर आपण 2 ने भागलं आणि 8 ला आपण 2 ने भागलं तर किती उत्तर मिळणार आहे आपल्याला, 3/4, आणि म्हणजे 3/4 आणि जे मूळ गुणोत्तर आहे आपलं 6/8 यांचे सुद्धा, यांचं जे काही मूल्य आहे ते मूल्य कसं असणार आहे तर सारखंच असणार आहे। त्यानंतर आता पुढचं पाहणार आहोत आपण गुणोत्तराचे संक्षिप्त रूप। ए छेद बी या गुणोत्तरामध्ये ए व बी ला एक शिवाय सामायिक अवयव नसतो तेव्हा ए छेद बी हे गुणोत्तर संक्षिप्त रूपात आहे असं म्हटलं जातं। पहा, ए आणि बी या दोन्हींना समजा एकाशिवाय जर दुसरा सामायिक अवयव नसेल तेव्हा जे काही ए छेद बी जे गुणोत्तर आहे ते कसलं असे तर ते संक्षिप्त रूपातलं गुणोत्तर आहे असं म्हटलं जातं। पहा, आता सराव संच 4.1 मधलं पहिलं उदाहरण काय आहे। पुढे दिलेल्या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। पहा, परीक्षेला प्रश्न आल्यानंतर प्रश्नाचं व्यवस्थित पहिल्यांदा वाचन करायचं। इथं प्रश्न काय दिला आहे तो नीट वाचा। पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर तुम्हाला विचारलेलं आहे, पहिल्याचं दुसऱ्याशी, ठीक आहे। आता पहिलं गणित आहे 72 आणि 60, याचा अर्थ 72/60 असलेले गुणोत्तर काढायचे, बरोबर आहे। म्हणजे 72 भागिले किती लिहिणार तुम्ही, 60 लिहिणार। आता 72 आणि 60 अगदी सिंपल आहे, यासाठी तुम्हाला पाढेपाठ असणं गरजेचं आहे। 72 आणि 60 हे कोणाच्या पाड्यात आहे, कोणत्या एका संख्येच्या पाड्यामध्ये येतं पहा, किंवा या दोन्ही संख्याचा अवयव सेम पाहिजे किंवा या दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग केला पाहिजे,
तर 12 पाड्यात 6 आहे, 12 पाड्यात 72 आहे, 12 आणि 12 पाड्यात 60 आहे, बरोबर आहे? म्हणजे 72 ला 12 ने भाग जातो, 12 72 आणि 12 5 60, म्हणजे उत्तर किती आलं? 6 5, म्हणजे 6 5 हे त्याचं काय आलं तर गुणोत्तर आलं। त्यानंतर दुसरा पहा, 38 चे 57 असलेले गुणोत्तर, म्हणजे 38 भागिले 57, 19 च्या पाड्यात 19 ने भाग जातो, 19 2 38 आणि 19 3 57, म्हणजे उत्तर आलं 2 3। त्यानंतर पुढचं पहा, 52 चे 78 असणारे गुणोत्तर, 52 भागिले 78, 26 चा पाडा आहे, 26 दुनी 52, 26 त्रिक 78, म्हणजे 2 3 असं त्याचं गुणोत्तर येतंय। त्यानंतर प्रश्न दुसरा पहा, पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। पहिला आहे 700 रुपये, 308 रुपये, दुसरं उदाहरण आहे 14 रुपये, त्यानंतर 12 रुपये 40 पैसे। आता इथं जे काही 12 रुपये 40 पैसे आहे, या 40 पैशांचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करायला लागणार आहे, बरोबर आहे? म्हणजे ही राशी आपल्याला रुपयात दिली पहिली राशी, मग ही पण दुसरी राशी आपल्याला रुपयामध्ये करावं लागणार आहे। त्यानंतर तिसरा भाग, 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर, एकतर आपल्याला या 2500 मिलीलिटरचं रूपांतर 5 लिटर मध्ये करा किंवा 5 लिटरचं रूपांतर मिलीलिटर करा। इथं सुद्धा तुम्ही एकतर पैशांमध्ये करा किंवा रुपयांमध्ये करा, आपलं जे एक आहे हे जे काही रुपये किंवा पैसे एकच कुठलं तरी इथं युनिट वापरायचं आहे। त्यानंतर 3 वर्षे 4 महिने आणि 5 वर्षे 8 महिने, ठीक आहे? सोडवूयात पहा पहिलं गणित आपण, 700 रुपये आणि 308 रुपये, येथे जर आपण पाहिलं तर रुपये रुपये ही एकके कशी आहे तर समान आहे, बरोबर आहे? एकके समान आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट त्यांचं संक्षिप्त रूप घेऊ शकतो, 700 भागिले 308। तर इथं पहा 28 ने भाग लावलेला आहे, तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 जरी भाग लावला किंवा मोठ्या संख्येने जरी भाग लावला तरी चालू शकेल। तुम्ही 2 जरी भाग लावला, म्हणजे 700 निम्म करणार परत 308 निम्म करणार, बरोबर आहे? या पद्धतीने तुम्ही भागाकार लावून पहा 2 व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल। आता इथे 28 ने भाग लावलेला आहे, 25 छेद 11 आलेलं आहे, म्हणजे याचं गुणोत्तर आलेलं आहे 25 छेद 11। त्यानंतर आता पुढचं उदाहरण पहा, 14 रुपये आणि दुसरं आहे 12 रुपये 40 पैसे। आता 14 रुपये, आता आपल्याला माहितीये पहा 1 रुपया म्हणजे किती पैसे असतात, तर 100 पैशांचा 1 रुपया होतो, बरोबर आहे? म्हणजे 100 पैशांचा 1 रुपया होतो, तर अशा 14 रुपयांचे किती पैसे होतील, म्हणजे 14 ला 100 आणि काय करायला लागणार आहे, गुणायला लागेल, म्हणजे 14 रुपयांचं आपण कशात रूपांतर केलेलं आहे, पैशांमध्ये। 14 रुपयाचं कशात रूपांतर केलंय आपण, पैशामध्ये। 14 रुपयाचे 1400 पैसे झाले, येते लक्षात? त्यानंतर आता पहा, आता 12 रुपये आहे, 12 रुपयाचे किती पैसे होणार आहेत, 12 गुणिले 100 म्हणजे 1200 पैसे होणार आहेत, बरोबर आहे? 100 पैशांचा 1 रुपया, 100 पैशांचा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 12 रुपये म्हणजे किती पैसे, तर 12 गुणिले 100 म्हणजे 12 रुपयांचे 1200 पैसे झाले, आणि प्लस त्याच्यामध्ये काय करायला लागणार आहे आपल्याला, 40 पैसे मिसळावे लागणार आहेत, मग असं मिळून काय येणार आहे, तर हे 1240 रुपये येणार आहेत। लक्षात, म्हणजे 12 रुपये 40 पैशांचं रूपांतर 1240 पैशांमध्ये केलेलं आहे। पाहता पैसे पैसे झालेलं आहे, मग 1400 पैशांचं गुणोत्तर कशा बरोबर काढायचं आपल्याला, 1240 काढायचंय, म्हणून 1400 भागिले 1240, ठीक आहे? आता या शून्याला शून्य आपण घालू शकतो, परत इथं आपण 2 पण भाग घालू शकतो, 2 7 14, 2 0 0 म्हणजे 70 येणार आहे, पहा इथं 70 येणार आहे, आणि खाली काय येणार आहे परत, 2 12 आणि 2 2 4 म्हणजे इथं 62 येणार आहे, बरोबर आहे? परत आपण इथं 2 भाग घालू शकतो, 2 भाग घालवायचं म्हणजे 70 निम्मकीत झालं 35 आणि 62 निम्मकीत झालं 31, म्हणजे उत्तर आलंय 35 भागिले 31। आलं लक्षात? त्यानंतर पुढचं गणित पहा, 5 लिटर 2500 मिलीलिटर। आता 1000 मिलीलिटर म्हणजे काय असतो, तर 1 लिटर असतो, बरोबर आहे? 1000 मिलीलिटरचा 1 लिटर, मासे 5 लिटरचे किती मिलीलिटर होतील, तर 5 गुणिले 1000 म्हणजे किती मिलीलिटर होतील, इथं 5000 मिलीलिटर झाले। 5 लिटरचे किती मिलीलिटर झाले, 5000 मिलीलिटर, आणि हे दिलेलेच आहे 2500 मिलीलिटर, म्हणजे या 5000 आणि 2500 काय करायला लागणार आपल्याला, गुणोत्तर घ्यावं लागणार आहे। 5 शून्याला 0 गेले, दुसऱ्या शून्याला 0 गेले, आणि 25 1 25 आणि 25 2 50, 2 1 हे गुणोत्तर आलेलं आहे। त्यानंतर पुढचं पहा, 3 वर्षे 4 महिने,
तीन वर्ष चार महीने आणि पाच वर्ष आठ महीने. आता आपल्याला माहिती आहे की बारा महिन्यांचं एक वर्ष असतं. बारा महिन्याचं किती असतं? एक वर्ष. आता तीन वर्षांचं आपल्याला महिने किती? बारा महिन्याचं एक वर्ष तर तीन वर्षाचे किती महिने? म्हणजे बारत्रिक किती आले? छत्तीस महिने आले. तीन वर्षाचे किती महिने आले? छत्तीस. अधिक यामध्ये चार महिने मिक्स करायला लागतील आपल्याला, म्हणजे एकूण महिने किती आले? चाळीस महिने. तसेच पाच वर्ष आठ महिने, पाच वर्षांचे किती महिने झाले? पाच गुणिले बारा, बारा पंचे साठ. हा साठ आणि हे आठ महिने, साठ अधिक आठ किती झाले? अडुसष्ट. म्हणजे चाळीस आणि अडुसष्ट यांचं गुणोत्तर घ्यावं लागणार आहे. चारने भागलेलं आहे पाहिजे, चार एक चार, चार शून्य शून्य, परत इथं चार एक चार, दोन उरणार आहे आणि चार सत्ते अठ्ठावीस, म्हणजे दहा छेद सतरा असं याचं गुणोत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने पहा, चार पॉईंट सरासरीचे चार पॉईंट एक मधील आपण संक्षिप्त गुणाकार करा, पहिल्या सॉरी संक्षिप्त त्याचं रूप द्या, पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीला राशीचे असणारे गुणोत्तर आपण संक्षिप्त रूपामध्ये काढलेले आहे.